राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, यामध्ये महिला शेतकरी तरुणासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधक यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की बजेट सर्व समावेशक आहे. काल महाराष्ट्राचे अर्थसंकल्प माननीय अजित पवारांनी महाराष्ट्र सरकारतर्फे मांडला आणि अतिशय सर्व समावेशक असा हा बजेट आहे. प्रत्येक वर्गांना त्यांच्या चांगला उद्याचा भविष्य घडवण्यासाठी ह्या बजेटमध्ये तरतूद केली गेली आहे आणि शेतकऱ्यांना अनेक योजना, शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या, मागच्या काळामध्ये कापसाच्या सोयाबीनच्या भावाच्या जे घसरण होता, दुधाच्या भावाच्या घसरण होता, त्यालाही शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी हे बजेटमध्ये तरतूद आहे. वीज बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांना तरतूद आहे. वीज नियमित मिळावी, जे नेहमी शेतकऱ्यांची खंत असते त्या बाबतीत त्यामध्ये तरतूद आहे. आणि खास करून आपल्या भगिनी महिला या महाराष्ट्रामध्ये 50% लोकसंख्या, त्यांना फार मोठा मदतीचा हात सरकारद्वारे दिला गेला आहे. एवढंच म्हणायचं आहे की अनेक योजना, अजून तो बजेटमध्ये अनेक विविध पैलू पण आहे. म्हणायचं एवढंच आहे की निवडणुकीचा हा बजेट नाही. लोकांना म्हणजे आता विरोधकांना, कोणी जे सत्तामध्ये असते त्यांना बजेट सादर करावाच लागते. आणि दरवर्षी, म्हणजे हे काय पहिलं वर्ष नाही, पण अजितदादांनी अनेक पैलूचा विचार करून आणि शेवटी सरकारची जबाबदारी काय आहे, कोणी म्हणजे कुठल्याही वर्गाला कुठलाही त्रास होत असेल, काही त्यांना मदत करण्यासाठी काही आवश्यक वाटत असेल, सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. मला या बजेटच्या सादर केल्यानंतर खूपच मला समाधान आहे आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला, गोरगरीब शेतकरी असो, महिला असो, तरुण असो, प्रत्येकांच्यासाठी या बजेटमध्ये काही ना काही त्यांना मदतीचा हात आणि आनंदाचा दिवस दिसत आहे. शरद पवार साहेबांनी मात्र या बजेटवर टीका केलेली आहे. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर. जे कोणी ऑपोजिशनमध्ये विरोधक असतात त्यांनी कधीही कुठलाही सरकारच्या बजेटचा स्वागत केलं आहे का? म्हणून हे अंगूर खट्टे है याचा हा एक उदाहरण आहे. आणि कुठलाही नेत्याचं नाव न घेता मी अनेकांचे स्टेटमेंट मी बघितले सगळ्यांनी, म्हणजे आपापल्या काळामध्ये कोणी काय दिलं, जे नेत्यांनी टीका केली आहे ते त्यांना त्यांच्या हातामध्ये सरकारची जबाबदारी धरा होती, त्यावेळी त्याने काय दिलं होतं आणि चांगलं काय होत असेल तर त्यांनी स्वागत करावं, कधीतरी मोठापणा दाखवावा.